ज्या एक्झामला मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय करेल तीच एक्झाम माझी पहिली आणि शेवटची एक्झाम असेल, तीच मला फायनलाईज करायची. एका ठिकाणी एका दगडावर पाय न ठेवता चार दगडावर पाय ठेवायचा आणि मग निकाल येत नाही. मी ठरवलं होतं, मी लोक बाकीच्यांच्या अनुभवातून शिकलो होतो की आपल्याला एकच एक्झाम प्रयत्न करायचा. आपला आई वडील सगळे होते सोबत तिथं, एकदम सगळे असे रडायलाच लागले. मलाही खूप रडू आलं त्यांना सांगताना, कारण ही प्रोसेस एवढी लांबली. पहिला अटेम्प्ट होता पण चार वर्ष ही प्रोसेस एवढी लांबली की पोलीस प्रशासनातला तुझा आदर्श व्यक्ती सांग मला. तर त्यांना मी एक आयडिया, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते आयडियल वाटलं त्यांना. मी त्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनात काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा आदर्श व्यक्ती आहे. सर्वात प्रथम आपण आयोगाला ओळखावं. पी वाय क्यू ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पी वाय क्यू जितके चांगले कराल तेवढंच चांगलं कळतं की बाबा आयोग नेमकं विचारतं काय, रेफरन्स काय वापरतं आहे. चुकी काय होते की पुस्तकं भरमसाठ वाचतात पण पी वाय क्यूवरची जी पकड आहे ती खूप कमी असते. मी ती गोष्ट लक्षात आली माझ्या की ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतोय. तू फक्त शिक, मी आहे पुरवायला, पैसे पुरवायला, तू त्याची काळजी करू नको. काही पुस्तक लागले, क्लास घ्यायचा असेल, काही करायचं असेल, तू घे, मी आहे पैसे पुरवायला. एकच ध्येय निवडा, म्हणजे तुम्हाला समजा पी एस आय व्हायचं आहे तर पी एस आय करा. तुम्हाला जर राज्यसेवेतून पोस्ट काढायची तर राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास करा, कारण राज्यसेवेची पण एक वेगळी रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक एक्झामची एक वेगळी रिक्वायरमेंट. नुकताच पी एस आय परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे आणि महाराष्ट्रातील 583 विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केलेलं आहे. यापैकी एक विसीटला तरुण पहिलीच पी एस आयची परीक्षा देतो आणि पहिल्याच परीक्षेत तो फौजदार होतो, तोच रोहित जाधव माझ्यासोबत आहे. त्यांनी पी एस आय परीक्षेची एकूण तयारी कशी केली, कसा हा प्रवास होता, हेच मी या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहे. रोहित, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. कशी केली होती तयारी? मी 2019 साली या एम पी एस सीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. 20 साली मी हा माझा पहिला अटेम्प्ट दिला. एम पी एस सीची ही कंबाईनची पी एस आयची पूर्वपरीक्षा ही माझी पहिलीच परीक्षा होती. जसा पूर्वपरीक्षेचा निकाल आला त्यात मला कळालं की मी यात क्वालिफाय झालेलो आहे. मग लगेच मुख्य परीक्षा, फिजिकल, इंटरव्ह्यू या प्रोसेसमधून पार पडून आज माझी आता महाराष्ट्रात 48 रँक आहे. असं वाटलं होतं का की म्हणजे एरवी मुलं चार चार पाच पाच आयटम देतात त्यानंतर त्यांना यश मिळतं, तू पहिलीच परीक्षा दिली आणि त्याच्यात आज पी एस आय झाला आहे? हो, आधी सगळ्यांना बघून तर भीती तर वाटायची, कारण आजूबाजूचं वातावरण बघता थोडं भीती तर वाटतेच मनात. पण ठरवलं होतं ज्या एक्झामला मी पूर्वपरीक्षा क्वालिफाय करेल तीच एक्झाम माझी पहिली आणि शेवटची एक्झाम असेल, तीच मला फायनलाईज करायची, हे मी आधीपासून ठरवलं. म्हणजे एकच परीक्षा द्यायची? हा, म्हणजे समजा आता मी पी एस आयची पूर्वपरीक्षा पास झालो तर तीच एक्झाम मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू, कारण प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. त्या एक्झामनुसार जर आपण तर चाललो तरच ती एक्झाम आपण क्वालिफाय करू शकतो. आपण बऱ्याचदा बघतो की खूप विद्यार्थी खूप मेन्स देतात पण एकही त्यांचा निकाल येत नाही. का? कारण हेच कारण आहे की एका ठिकाणी एका दगडावर पाय न ठेवता चार दगडावर पाय ठेवायचा आणि मग निकाल येत नाही. मी ठरवलं होतं, मी लोक बाकीच्यांच्या अनुभवातून शिकलो होतो की आपल्याला एकच एक्झाम प्रयत्न करायचा आणि शेवटी आता हा जो निकाल लागलाय, म्हणजे आईनं रोहित हा फक्त 20 होता तेव्हा त्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यात त्याला यश मिळालेलं आहे. जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस पहिला रिझल्टची बातमी कुणाला दिली? पहिली रिझल्टची बातमी ही घरी आईला फोन केला मी आणि आईला कळवलं. आई वडील सगळे होते सोबत तिथं, एकदम सगळे असे रडायलाच लागले. मलाही खूप रडू आलं त्यांना सांगताना, कारण ही प्रोसेस एवढी लांबली. पहिला अटेम्प्ट होता पण चार वर्ष ही प्रोसेस एवढी लांबली की त्यात सगळ्यांनी वाट पाहून अक्षरशः थकले होते सगळे. म्हणायचे की खरंच आता इतर लोक म्हणतात की एखादी प्रोसेस एवढी कसं काय लांबू शकते, खरंच झालाय का हा पास? तर खूपच असा सुटकेचा निश्वास मिळाला याच्यातून. आणि पी एस आय होण्याचं स्वप्न माझं आधीपासूनच होतं, मला पोलीस प्रशासनात यायचंच होतं. खूप आनंद झाला सगळ्यांना. कधीपासून स्वप्न होतं, म्हणजे असं कधी ठरवलं की आपल्याला आता फौजदार व्हायचं आहे किंवा एम पी सी करायची, हे कधी ठरलं होतं? जसं 12 झाल्यानंतर आपल्याला कळतं, नवीन कळतं, अरे हां कोणीतरी मोठा अधिकारी येतोय, बघतोय. 12 नंतरच मला एक जस्ट एक जनरलाईज आयडिया होती या गोष्टींची की बाबा असं असं असतं आहे माझ्या पण मनात तेव्हापासून होतं. पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी फायनल ठरवलं की बाबा आपल्याला या क्षेत्रात यायचं आहे आणि जेवढे प्रयत्न करता येतील ते करायचे आहेत आपल्याला. हे असं कोणी आयडियल होतं का की बाबा आपल्या या अधिकाऱ्याकडे आपण पाहिलं, या आय पी एस किंवा पी एस आयकडे पाहिलं आणि त्यांच्यासारखं आपल्याला अभ्यास करायचा आणि ते पद मिळवायचं आहे? तसं माझा स्वतःचा जवळचा मित्र शुभम पाटील, याला राज्यात दुसरा आलेला आहे, तो एकदम जवळचा मित्र आहे, माझा बॅचमेट आहे, तो स्वतःच एक आदर्श असल्यासारखा आहे. त्यामुळे अशी प्रेरणा वगैरे नाही, आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवूनच केलं आहे सगळं. आई वडील काय करतात? आई वडील माझे आई हाऊस वाईफ आहे आणि वडील बोरोक्रिस म्हणून एक पेंट कंपनी आहे, त्यात मॅनेजर आहे. रोहित, तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड मला जाणून घ्यायचं आहे की तू इतका फास्ट आणि स्पीडने ही परीक्षा पास केली ना, तर उत्सुकता आहे, तुझं शिक्षण काय होतं, तुला 12-10 मार्क काय होते? मला 10 मी माझी सिन्नर येथूनच केली आहे. 10 मला 87% होते. त्यानंतर 12 मी श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय येथून केली आहे. मला 12 87.38% होते आणि ग्रॅज्युएशन मी आपलं फर्ग्युसन महाविद्यालयात केमिस्ट्रीमधून उत्तीर्ण झालो आहे. तिथे मला 9.5 पॉइंटर होता. बरं,
रोहितची एक ओळख सांगायची अशी की रोहित हा बोलण्यामध्ये आता जे आपल्यासोबत जो पटापट बोलतोय तसाच तो फार स्मार्ट आहे. त्याला इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्रात मुलांमधून तो पहिला आहे. कसा होता इंटरव्ह्यू आणि कुठले प्रश्न विचारले? इंटरव्ह्यू खूपच छान झाला होता. ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला अभय वाक्सर होते मला पॅनलला. खूप छान इंटरव्ह्यू झाला. पोलीस प्रशासनातील समस्या किंवा सायबर क्राईम काय असतं, बेसिक तुम्ही पोलीस प्रशासनात आल्यानंतर काय कराल, एवढ्या लहान वयात इथपर्यंत कसा पोहोचलात, किंवा केमिस्ट्रीचा प्रशासनात ॲप्लिकेबल ॲप्लिकेशन सांगा, असे एकदम मायन्यूट प्रश्न त्यांनी मला विचारलेले होते. आणि मी वेल प्रिपेअर्ड होतो मनापासूनच, एकदम मला माहीत होतं कशाचं. मी आधी प्रिपेरेशन चांगली केलेली होती त्यामुळे मी अपील झालो त्यांना आणि इंटरव्ह्यू एकदम छान पार पडला. या प्रश्नापैकी असा कुठला प्रश्न होता की तो जास्त आव्हानात्मक वाटला? आव्हानात्मक तसे सगळेच प्रश्न छान होते. त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की पोलीस प्रशासनातला तुझा आदर्श व्यक्ती सांग मला. तर त्यांना मी एक आयडिया, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते आयडियल वाटलं त्यांना. मी त्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनात काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा आदर्श व्यक्ती आहे. हे उत्तर त्यांना खूपच अपील झालं. व्हेरी गुड म्हटले मला ते ह्या उत्तराला. माझाच प्रश्न आहे की का आदर्श आहे? सर आपण जनरल बघतो ह्या आता गुन्हेगारी, आपण आता ती कोयता गँग वगैरे बघितला, आता ती ह्या सध्या आपण जे करंटली चालू आहे त्या गोष्टी आपण बघितलेल्याच आहेत. ह्या गोष्टी पोलिसांशिवाय, म्हणजे जनतेने जायचं कोणाकडे, एक वाली म्हणून बघायचं कोणाकडे, पोलिसांकडेच लोक बघतात. आणि जर आपल्याला ह्या गोष्टी स्वतःहून करायला मिळत असेल, लोकांना जर मदत करायला मिळत असेल समोरून, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट वेगळी काय? त्यामुळे पुण्यामध्ये इतके म्हणजे कोयता गँग असेल, दररोज गुन्हे घडतात. आता नाशिकला जाऊन ट्रेनिंग तू घेशीलच, मात्र सध्या तुझ्या डोक्यात काय विचार येतो ह्या सगळ्या घटना पाहून? सर एक वाईट वाटतं एक बघितल्यावर की बाबा ह्या अशा गोष्टी पुण्यासारख्या एवढ्या चांगल्या शहरात घडू शकतात. पण आहेत काही वाईट प्रवृत्ती असतात, त्यांच्यासाठीच तर पोलीस प्रशासन आहे. त्यामुळे एक ह्या प्रशासनात येऊन मग याच गोष्टींना फाईट द्यायची. स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या किंवा कुठलं असं वेगळी स्ट्रॅटेजी आखली होती या परीक्षेच्या अभ्यासासाठी? कारण यासाठी विचारतो की पहिल्याच प्रयत्नात तू पास झालायस. सर सर्वात प्रथम आपण आयोगाला ओळखावं. PYQ ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. PYQ जितके चांगले कराल तेवढंच चांगलं कळतं की बाबा आयोग नेमकं विचारतं काय, रेफरन्स काय वापरतंय. आणि PYQ मधून एखादा जनरल क्वेश्चन असला त्याच्याच आजूबाजूला पुढचा क्वेश्चन फिरत असतो. बऱ्यापैकी मुलांची चुकी काय होते की पुस्तकं भरमसाठ वाचतात, पण PYQ वरची जी पकड आहे ती खूप कमी असते. मी ती गोष्ट लक्षात आली माझ्या की ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतोय. आणि PYQ वर खूपच चांगलं रिव्हिजन ठेवलं होतं मी, आणि बुकलिस्ट खूप कमी होती माझी, आणि जेवढी पण होती त्याच्या शॉर्ट नोट्स मी काढलेल्या होत्या. आणि त्याचा मला मेन्सला फायदा झाला. मेन्सला मला लीडही खूप चांगली होती. पुण्यात येऊन राहायचं, अभ्यास करायचा, पुस्तकं, जेवण खावण्याचा बराचसा काही आर्थिक भार घरच्यांवर पडतो, तू ते कसं मॅनेज केलं होतं? सर एक ॲव्हरेज 8 ते 10 हजार पुण्यात शिकण्यासाठी लागतात. पण वडील, आम्ही काय तसे मिडल क्लास फॅमिलीचेच आहेत, पण वडील म्हणायचे की तू फक्त शिक, मी आहे पुरवायला, पैसे पुरवायला, तू त्याची काळजी करू नको. काही पुस्तक लागले, क्लास घ्यायचा असेल, काही करायचं असेल, तू घे, मी आहे पैसे पुरवायला. जे मुलं सातत्याने फेल्युअर येतं, त्यांना नापास होतात, त्यांना यश मिळत नाही, त्यांना तुझा काय सल्ला असेल? आयोगाला ओळखा हा माझा पहिला सल्ला आहे की फक्त पुस्तकं वाचून काहीच होत नाही. आणि जेवढे तुम्ही PYQ चांगले कराल तुम्हाला तर फायदा मिळणारच आहे. पण एकच ध्येय निवडा, म्हणजे तुम्हाला समजा PSI व्हायचं आहे तर PSI करा. तुम्हाला जर राज्यसेवेतून पोस्ट काढायची तर राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास करा, कारण राज्यसेवेची पण एक वेगळी रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक एक्झामची एक वेगळी रिक्वायरमेंट, ती ओळखून करा आणि लढत राहा. होईल एकदा, काही ना काही प्रयत्न करशाल ना तुम्ही, लढा फक्त, होत आहे. शेवटचा प्रश्न आहे, आता तू VC परीक्षा दिली वयाचं 20व्या वर्षी आणि PSI झालाय, आता पुढे काही शिक्षण घ्यायचं आहे किंवा UPSC बद्दल काही विचार केलाय का, काय स्वप्न आहेत? सर ह्या प्रोसेसमधून जाताना, आता ही म्हणजे 20व्या वर्षी मी पूर्वपरीक्षा पहिली उत्तीर्ण झालो होतो, तेव्हा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता सगळ्यात पहिले. पण ह्या 4 वर्षाच्या प्रोसेसमध्ये मी राज्यसेवेच्या मेन्स दिल्या, इतर दिल्या, पण PSI करताना माझं त्या एक्झामकडे मी दुर्लक्ष केलं, कारण आपलं एकच फोकस होतं. पण आता माझी इच्छा आहे की राज्यसेवेतून DYSP पदापर्यंत जर जाता आलं तर छानच होईल. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लेट्सअप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. तर हे होते रोहित जाधव, ज्याने की VC परीक्षा दिली आणि जो आयोगाचा जो स्ट्रक्चर असतो अभ्यासक्रमाचा तो अचूक पकडला, पेशन्स ठेवले आणि एकाच परीक्षेवर फोकस करून त्यांनी हे यश पादाक्रांत केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.